गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या कालावधीत भागाईवाडीच्या माजी सरपंच सौ कविता घोडके पाटील यांनी वेगवेगळ्या बॅनर्सच्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्यावर विशेष भर दिला. उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडीच्या माजी सरपंच तथा सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष कविता घोडके पाटील यांनी आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत केलेल्या भरीव कार्यानं भागाईवाडीला उभ्या महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त करून दिला. दरम्यान विविध उपक्रम आणि संकल्पना राबवून त्यांनी सातत्यानं समाजात जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या कालावधीत वेगवेगळ्या बॅनर्सच्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. मी आलोय तुम्हाला काही सांगायला असं म्हणत बाप्पांनी भक्तगणांना 10 दिवसात दिलेले वेगवेगळे संदेश कविता घोडके पाटील यांनी अत्यंत सुरेखरित्या शब्दबद्ध करत सर्वांसमोर आणले आहेत. शेतकऱ्यांना न्याय, सुरक्षित वाहतूक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक लसीकरण, पाणी बचत, वृक्ष संवर्धन आणि संगोपन, मतदानाचं महत्व, कचरा निर्मूलन आणि स्वच्छतेचं महत्व, तसंच प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम आदींवर या माध्यमातून प्रकाश टाकताना मी जे सांगितलं आहे त्याची सर्वजणांनी जबाबदारी घ्यावी, मी विनासंकट जल्लोषात येईन असं बाप्पांनी आवर्जून सांगितलं. कविता घोडके पाटील यांची ही संकल्पना प्रत्येकाला भावणारी ठरली. बाप्पांना घरीच निरोप देऊयात, पर्यावरणाचा ऱ्हास वाचू असा महत्वाचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न कविता घोडके पाटील यांनी केल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान विविध सणवार आणि उत्सवांच्या निमित्तानं त्यांनी सातत्यानं प्रबोधनावर भर दिला असून त्यांच्या विविध उपक्रमांची शासन प्रशासनाकडून विशेष दखल घेतली जाते.